नमस्कार बालमित्रांनो, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ यामधील हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेचं कार्य आपण अभ्यासणार आहोत. ही संघटना स्थापन करताना यामध्ये समाजवादी विचारांनी प्रभावित झालेले तरुण एकत्र आले आणि त्यांनी देशव्यापी म्हणजे संपूर्ण देशात त्या संघटनेचं कार्य करणारी अशी संघटना त्यांनी उभी करण्याचं ठरवलं. त्यामध्ये चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव इत्यादी तरुण यामध्ये प्रामुख्याने सहभागी होते, प्रमुख होते. हे तरुण क्रांतिकारक आणि धर्मनिरपेक्ष विचारांनी जोडलेले होते आणि त्यांना भारतामधून ब्रिटिशांना हाकलून लावायचं होतं, भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं. त्यासाठी ते एकत्र आले. 1928 साली दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या तरुणांनी या संघटनेची स्थापना केली. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नावाची संघटना त्यांनी स्थापन केली. भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट होतं. ब्रिटिश भारताचं शोषण करत होते, ते शोषण थांबवायचं आणि त्याचबरोबर भारतीय जनतेला शेतकरी कामगारांचे शोषण करणारी अन्यायी अशी सामाजिक आर्थिक व्यवस्था ही या देशातून त्यांना उलथून टाकायची होती आणि भारतीय जनतेला त्या ठिकाणी सुखी करायचं होतं. अशा विचाराने एकत्र आलेल्या या संघटनेने खूप महान असं कार्य केलेलं आहे. सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करण्याला भगतसिंग यांनी यामध्ये प्राधान्याने महत्व दिलेलं आहे. या संघटनेने केलेलं उर्वरित कार्य आपण दुसऱ्या भागामध्ये पाहूया. धन्यवाद.